वेलकम स्टूडेंट्स, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद वर्की देणाऱ्या शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी सर्वात प्रथम वंदन करते. माय सेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलायन्स मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव प्रेझेंटिंग हियर इंग्लिश युवक भारती Unit 1.2 on saying please, part 2. Before this, we had gone through part 1 and in that we had seen the background of on saying please written by A.G. Gardiner, his introduction, types of essays, the chart I will show to you, features of essays also there is the chart. And words of courtesy which are useful for social manners, words of courtesy, etiquettes, this chart is also there. I am going to say to you. Generally, we are saying the words please, thank you, excuse me, pardon me, sorry, you are welcome, may I, okay, etc. Always. And then some social manners, that chart again we are going to see afterwards. For unit 1.2, we have to see the star points as well. But before that, we are going to cover yesterday's part as on laptop. Some parts are highlighted there on textbook page number 15 or 16. You have to turn. See there. We are going to see the second example given by our writer A.G. Gardiner. It's on next page. So the example given is of the conductor. The conductor, about him, what the writer says. Writer gives another example of a polite conductor who was making things pleasant for the passengers by performing an important social service. Once the writer was traveling but forgotten money. He requested the conductor, who told him not to get off, as well as he inquired for him and given a free pass ticket. They started friendly relations between them. Regarding this, the conductor seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. How was his behavior? That is told in the next part. Means, काय झालं पहा, रायटर लेखक हे बसने प्रवास करायचे आणि एकदा जसं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं तसं त्यांनी आपले पैसे विसरलेले होते, पैशांचं पाकिट विसरलेले होते. आणि या परिस्थितीत जनरली आपल्याला जो अनुभव येतो की कंडक्टर एकतर बसमधून खाली उतरायला सांगणार किंवा काहीतरी अपमानास्पद बोलणार आणि ते साहजिकच असतं. परंतु इथं मात्र हा कंडक्टर लेखकांना भेटलेला अतिशय सौजन्यपूर्ण असा व्यवहार त्यांच्याशी करतो आणि केवळ तेवढ्यापुरताच नव्हे तर तो कायमच तसा सौजन्यपूर्ण व्यवहार करतो असं त्यांच्या लक्षात येतं. कारण वारंवार प्रवास करताना त्या कंडक्टरच्या बसमधूनच त्यांना प्रवास करावा लागतो आणि त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे असे मैत्रीचे संबंध निर्माण होतात. या कंडक्टरच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. ही हॅड अ वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड मॅरेजेस ऑर जोक्स विथ देम. म्हणजेच काय पहा की बऱ्याचशा वृद्ध व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा कंडक्टर एक त्याच्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेत असतो किंवा लहान मुलं जर असतील तर त्यांच्या बाबतीत तो त्यांच्या पालकांप्रमाणे व्यवहार करतो, त्यांची खूप काळजी घेतो. आणि त्यानंतर जर
प्रवास करणारी तरुण मंडळी असतील तर तरुण मंडळींच्या बरोबर त्याचे मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात आणि तो त्यांच्यामध्ये इतका मिक्सअप होतो की त्यांच्यासोबत तो काही प्रकारच्या गप्पा गोष्टी विनोद करीत राहतो. त्यानंतर पुढील त्याच्याविषयीची माहिती अशी आहे, इफ एनी ब्लाइंड पॅसेंजर ही वूड सेट हिम डाऊन सेफली अँड इवन टूक हिम अक्रॉस द रोड. एखादा जर अंध अशा प्रकारचा प्रवासी असेल तर त्याला तर तो पूर्णतः मदत करतोस, त्याला बसमध्ये सीट मिळवून देणं, त्याच्यानंतर त्याला उतरण्यासाठी मदत करणं, इतकंच नव्हे तर रस्ता क्रॉस करून त्या अंध व्यक्तीला त्याच्या त्या इच्छित स्थळापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम तो करतो. सो इन हिज वर्क द ड्रायव्हर ट्राईज टू हेल्प हिम. अ जर्नी विद अ कंडक्टर वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. एकंदरीत कंडक्टर बरोबर राहणं म्हणजे आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याकडे किती सौजन्य असलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण दिसून येतं. हिज गायटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. सो हिज नेचर वॉज नॉट ओनली फॉर सब टेम्पररी पर्पजेस बट ही वॉज थ्रू आउट द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. थ्रू आउट दिस एसे विच पॉइंट्स वी नोट डाऊन सी हियर. इफ द बॅड मॅनर्स आर इन्फेक्शस सो आर द गुड मॅनर्स. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी सिव्हिलिटी मॉरॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. द नेक्स्ट पॉईंट्स वी आर सीईंग ऑन दिस चार्ट स्टार पॉईंट्स विच आर कवरिंग थ्रू आउट द एसे ऑन सेईंग प्लीज सी दॅट. नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. आता अशा कोणत्याही प्रकारचा कायदा नाही आहे की ज्याच्यामुळं जर कोणी बॅड मॅनर्सनी वावरत असेल तर त्याच्याविरुद्ध काही कारवाई केली जाईल. सेकंड पॉईंट, द लॉ डज नॉट कंपेल टू से प्लीज. आता कोणालाही प्लीज असं म्हणण्याची जबरदस्ती कायद्यानं करता येत नाही, असा कोणताही कायदा नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. जर का कोणाच्या बाबतीत काही नैतिक अशा प्रकारचा आघात होत असेल तर त्याला कोणत्या प्रकारचा दंड आकारायचा असाही काही कायदा अस्तित्वात नाही. द पेन ऑफ अ वुंड टू सेल्फ रिस्पेक्ट मे डिझर्व अ होल डे. मीन्स काय होतं पा की जर आपला आत्मसन्मान कोणत्या कारणानं खंडित झालेला असेल तर संपूर्ण दिवसभर त्याच मूडमध्ये आपण राहतो आणि याचाच परिणाम म्हणजे लिफ्ट म्हणणं केलेला व्यवहार असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट पॉईंट, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. काही वेळेला चेष्टा करता करता त्याची कुचेष्टा होऊन जाते आणि त्याचा परिणाम आपल्याला सर्वतोपरी भोगावा लागतो. द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. आता आपण व्यक्तिगत कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, कसं वर्तन केलं पाहिजे यासाठी कोणत्याही प्रकारे कायदा करण्यात आलेला नाही. आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे वावरण्याचं. बॅड मॅनर्स पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. परंतु जर का कोणी दुर्व्यवहार करत असेल तर त्याच्यामुळं सर्वसामान्य असं जीवन विस्कळीत होतं हे मात्र सत्य आहे. प्लीज अँड थँक यू आर द लिटल कॉर्टियस बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. याप्रमाणे आपल्याला एकूण या जगामध्ये वावरत असताना थँक्यू आणि प्लीज हे शब्द व्यवहारात वारंवार वापरावे लागतात. त्यानंतरही बॅड मॅनर्स हा मुद्दा पण आधीच पाहिलेला आहे. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज अ स्पिरिच्युअल विक्टरी.
Etiquettes and manners are very important for a person to live in the society. About the courtesy and etiquettes, we had already discussed. The essay tells us about courtesy, civility, morality, responsibility and control. एकंदरीत आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं एक नियंत्रण असलं पाहिजे व्यक्तीचं हेही आपल्याला याच्यातून दिसून येतं. आणि लास्ट पॉईंट आहे, कंपॅरिझन बिटवीन द यंग लिप्टमन्स अँड द कंडक्टर्स वे ऑफ बिहेवियर इज फोकस्ड. तर या पद्धतीनं या युनिटमध्ये आपण कंडक्टर आणि लिफ्टमन यांच्यामधील व्यवहारातील फरक, वर्तनातील फरक हा पाहिला. आणि त्यातून आपण हे लक्षात घ्यायचं आहे की हाऊ वी आर गोईंग टू बिहेव. वी हॅव टू बिहेव व्हेरी पोलाइटली विथ व्हाईल वी आर इन द सोसायटी. अँड लेट्स ऑलवेज रिमेंबर दॅट यू हॅव टू बी very courteous, very polite throughout your life, and that will give you the success. So we will meet in the next lecture. Till then, thank you.